कशी आहे तू? ये सो आज करणार आहे मी गिफ्ट, सगळे अनबॉक्स करणार आहे मायराला जे बर्थडेला आले आहेत ते. थोडा डिस्टर्बन्स आहे बिकॉज घरामध्ये काम चालू आहे, तर थोडं आणि आमची विंडो पण काढली आहे बिकॉज इथे नवीन विंडो लावणार आहे. सो त्याचाही बाहेरचा आवाज येईलच, बट आपण आपलं काम करूया. येस, हे आलं. चला सगळ्यात पहिलं हे गिफ्ट आलं होतं, तर आपण हे ओपन करू. हा बाजूला करूया ना, येस. तर हे दोन्ही बास्केट्स आहेत जे गिफ्ट आले मायराला. आणि हे काय आहे? ही खूप छान अशी बास्केट आहे जी आम्ही आता मायराला सेटवर घेऊन जाऊन सगळं कॅरी करायला. येस, छान आहे. आणि फर आहे, फर आहे, हे वेल्वेट आहे, फर आहे. आमच्या दोघांसाठी, ही पण तुझ्यासाठीच. आपण कुठे बाहेर गेलो की याच्यात मध्ये तुझं सगळं बघू, ओपन कर, प्यायचं घेऊन जाऊया आपण. पण खायचं, ओके. आपलं तिघांचं चौघांचं मस्त छान. सो यांचं इंस्टाग्राम पेज आहे, आय थिंक हे आहे का इंस्टाग्राम पेज, बेबी बास्केट अँड बेडिंग्स असं त्यांचं इंस्टाग्राम पेज. आपण इथे खाली फ्लॅश करू आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक पण देऊ, तर त्यांच्या पेज वर तुम्ही व्हिजिट करू शकता. खूप काही म्हणजे काय म्हणतात, लहान मुलांसाठी खूप काही, म्हणजे न्यू बॉर्न आहेत त्यांच्यासाठी, तर सुपर आहे. यस, हे त्यांचं पेज आहे. आणि न्यूबॉर्न बेबी साठी त्यांच्याकडे बेड वगैरे पण आहेत छोटे छोटे, बघा असे खूप छान छान आहेत सगळं. सो मी याची लिंक देईलच तुम्हाला, जर तुम्हाला जर हवं असेल तर नक्की त्यांच्या पेज नक्की छान आहे. आणि आम्हाला तर खूपच आवडले. आता मायरा उद्यापासून ओके, आता आपण हे ठेवूया जरा साईडला, आता नेक्स्ट गिफ्ट ओपन करूया आपण. थँक्यू बेबी बास्केट अँड बेडिंग. यस, थँक्यू, थँक्यू सो मच गिफ्ट. थँक यू सो मच, थँक यू बोला मायरा. ओके, बरं पहिले कोणी कुठून आले तिथे बघू ते काय, कोणी दिले? हा सिम्मी. सो हे गिफ्ट दिलं आहे. ओके, त्यांनी दोन गिफ्ट दिलेले, एक बॅग दिलेली, ती आधीच्या ब्लॉग मध्ये मला वाटतं आपण दाखवली. येस, आणि ती मायराने ओपन केली पण आणि वापरली पण. सो ही आता आम्ही ओपन करू, आता ओपन करूया. ये, सो हे गिफ्ट आहे जे शीतल दीदीने दिलंय, म्हणजे सिम्मी. शीतल तुम्हाला माहिती नसेल पण थांबा थांबा थांबा, आपण कधी पार्टी खेळायचे. येस, सो हे गिफ्ट त्यांनी दिले आणि खूप छान आहे, याच्यामध्ये काही बनवायचं आहे तिला. काय काय बनवतो बाप्पू पिलू किचन ते आयत्यात दिलेलं आहे सगळं, तर तू ते मी तुला शिकवेन. हा आपण करूया. थँक्यू शीतल दीदी, थँक्यू, थँक्यू सो मच. आपण हे पण जरा साईडला ठेवूया या इकडे. नेक्स्ट गिफ्ट आहे, हे गिफ्ट, यस हे गिफ्ट आहे अक्षय कांबळी, जो त्याच काय म्हणतात, तुम्ही एपिसोड बघितला असेल जेव्हा नेहाचं घर विकले जातं आणि तेव्हा यश बरोबर त्याचा असिस्टंट येतो तो अक्षय. येस, त्याने हे गिफ्ट मायरासाठी आणलं होतं. थँक्यू, थँक्यू अक्षय, थँक्यू, थँक्यू अक्षय दादा. येस, थँक्यू. नंतर काय आहे, हे काय? तिने स्पेशल काय दिला विचार फरमाईश होती की तिला असेच शूज पाहिजे होते. तिने विचारलेलं तुला काय हवंय, प्रार्थना काय आहे दीदीने, तर तिने सांगितलं मला शूजच हवंय. तिने ते शोधून शोधून कुठून तरी मायरासाठी हे शूज आणले आणि ते खूप स्पेशल आहे, खूप छान आहे ना. आणि मायराला एल्सा खूप आवडते ना. येस, थँक्यू प्रार्थना, थँक्यू, 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 थँक्यू सो मच. हे कोणाकडनं आलं आहे? पहिले तर हे सांगा, हे कोणाकडनं आलं आहे? हे गिफ्ट मायरासाठी दोन ड्रेसेस आहेत जे दादाने पाठवले मायराच्या, श्रेयस दादाने दिले, फ्रेंडने पाठवले मायरा, पळीच्या फ्रेंडने पाठवले आहे, श्रेयस दादाने पाठवले मायरासाठी स्पेशली.
थँक्यू खूप छान आहे. थँक्यू सो मच. हा आद्याने पाठवलाय, स्पेशली आद्याने घेतलं होतं मायरासाठी. येस थँक्यू आद्या. थँक्यू दादा. येस थँक्यू. क्यूट आहे ना ग मायरा. ए त्याची पॅन्ट आहे बाबू, या पिंक ड्रेसची ती पॅन्ट. आता पण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट काय आहे मायरा? सो हे नेक्स्ट गिफ्ट दिलं आहे कोणाकडनं? आमच्या बिल्डिंग मधल्या रेखा काकी आहे, रेखा रबाळे, ज्या ऑस्ट्रेलियाला असतात त्या आलेल्या. त्यांनी मायराच्या बर्थडे साठी हा छान ड्रेस आणि ही छान लेगिंग्स. थँक्यू काकी. थँक्यू. हे काय आहे? पहिला कोणाकडनं आहे ते बघू दे मायरा. चला पटकन ओपन करूया आपण. पटकन ओपन करूया. सो हे आहे ते गिफ्ट जे मामीने दिलं आहे. बार्बी सेट आहे आणि अच्छा पेंट करायचं का? आय थॉट बार्बी आहे. मायराला ह्या ज्या गोष्टी पेंटिंगच्या त्या खूप आवडतात. छान. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू स्वाती दीदी. थँक्यू. आता आके मायाच्या सेटवरच्या आजीने दिला आहे आणि बंडू काकीने दिला आणि त्यांनी सांगितलंच होतं तिला की मला ही रिक्षा पाहिजे. त्यांनी तिला एकदा सांगितलेलं की आमच्या इकडे पुण्याला खूप छान रिक्षा मिळतात. तेव्हापासून ते तिच्या डोक्यात होतं आणि त्यांनी विचारलं तुला काय हवंय, तर ती बोलले की मला रिक्षा हवी आहे. आणि मायराचा फेवरेट हे आहे काय म्हणतात, मोड ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहन, रिक्षा. आणि एकदम एकदम भारी रिक्षा आहे ती. हा हे बटन आहे खाली जमिनीवर चालले ते, पण एकदम भारी रिक्षा आहे. हरी रिक्षा सारखी वाटते ती. ठेव खाली एक मिनिट. हे ना मायरा. थँक्यू बंडू काकी. थँक्यू बंडू काकी. थँक्यू. थँक्यू. आता नेक्स्ट काय आमचं ओपन करून कलरिंग करून सगळं झालंय. पहिल्या त्याच दिवशी ओपन केलं आहे. वेल हे मायराच्या डिरेक्टर काका आहेत, त्यांनी दिलं आहे की नाही मायरा? कॅप होती ती कलर करायची. कॅप आम्ही कलर केलेली आहे. दाखव ना कॅप, बघू ना एक मिनिट. ती कॅप याच्यात नाही आहे का बघ, ओपन तर कर. असेल याच्यातच असणार. सो ही अशी कॅप होती जी मायराने पेंट केली आहे. कशी वाटते दादा? खूप छान. दाखव घालून एक मिनिट. येस. आणि दादा पण होता ना त्याच्या बरोबर, डायरेक्टर काकाने बरोबर हे की नाही? आणि त्यांनी डायरेक्टर काकाने पण पेंट केलं याच्यामध्ये हे की नाही? याचा व्हिडिओ टाकलाय आपण. थँक यू. थँक यू सो मच डायरेक्टर काका. थँक यू. त्याचं नाव काय? प्रवीण. प्रवीण दादा. थँक यू. थँक यू सो मच. नेक्स्ट काय आहे? ते काय आहे? नाव नाव पहिलं नाव वाच. नाव नाही अजिंक्यने दिलेलं का दिवशी? हा 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 हा. हे अजिंक्यचं गिफ्ट आहे, अजिंक्यने दिलं आहे. सो हे अजिंक्य दादाने दिलं आहे मायराच्या. म्हणजे खायचंय तुला सगळ्या दिवसाला? हा का? टाकूया. थँक यू. थँक यू सो मच. थँक यू. द्या इकडे साईडला ठेवूया. युनिकॉर्न हे काय? कोणाकडनं आले? ऍक्च्युली नाव नाहीये आणि हे मला दिलं होतं पण मला तर आठवत नाहीये. मी नव्हती त्या दिवशी सेटवरच दिलेलं, आठवत नाहीये कोणी दिलंय. सॉरी. सो हे ते गिफ्ट आहे जे आता ओपन केलं आहे. आय एम रिअली सॉरी, ते मला खरंच आठवत नाही कोणी दिलं आहे. बट छान आहे. छान आहे. मला कधीचा बार्बी डॉल पाहिजे हे की नाही? बार्बी डॉल नव्हती मिळाली. चल
साईलेट हव्या नेक्स्ट काय आहे युनिकॉर्न हे पण आम्ही चप ओपन करून झालेला आहे हे दिला आहे साक्षीने हे पण कलरिंग करायचं कलरिंग करायचं क्रियॉन्स दिले ते कलर करायचे हे रुमाल आहे ओके छान थँक्यू फॉर द गिफ्ट अजून काय आहे हे कोणी दिलं हे कोणी दिलं हे सोनाली रास्कर सोनाली दीदी फ्रेंड आहे त्यांनी दिलं हे माझी बेस्टी कलर पण छान आहे ते घ्या हे सगळ्यात लास्टला ओपन करूया आपण सो हे ऑलरेडी आपण बघितलं आहे आपण एका ब्लॉग मध्ये आम्ही जेव्हा पुण्याला चालणार नाशिकला आणि पुण्याला चाललो होतो तेव्हा शेफालीने काजलने कुकीज आम्ही खाऊन टाकले आहेत कुकीज खाऊन टाकले आपण काय याच्यात टेडी आहे खाऊन टाकले आणि हे सगळे ड्रेसेस पण काजलने दिले हे सगळे ओपन करून दाखवले त्या ब्लॉग मध्ये त्याची लिंक टाकेल ते तुम्ही नक्की बघा काय काय दिलंय ते नाही तिने काय केलं मायराचा फिफ्थ बर्थडे होता तर तिने 5 गिफ्ट दिले मायरासाठी आणि ती असे बरेच भरपूर गिफ्ट आणत असते मायराला काजलने दिले सो थँक्यू शेफाली मावशी थँक्यू शेफाली मावशी ती नेहमी म्हणून म्हणते की मला काजल मावशी म्हण बर्थडे होता तर तिने तुला 5 गिफ्ट दिले आणि हे पण तुला हवं होतं ना तिने दिले ना सो हे 3 जे गिफ्ट आहेत हे आता आपण ओपन करूया आले फ्रॉम राणीज गिफ्ट राणीज गिफ्ट म्हणजे माझा जो बर्थडे ब्लॉग होता आणि ज्यांनी माझी गाडी डेकोरेट सगळं केलं होतं केक बॉक्स होता केक बॉक्स होता परत ते आपण क्लिप्सला फोटोज लावले होते आणि केक बॉक्स तिने केलेला आणि लास्ट इयर पण मायराच्या बर्थडेला तिने गिफ्ट पाठवलेलं येस तर हे ते 3 गिफ्ट आता ओपन करूया आपण तिने काहीतरी लास्ट इयरचा पण बर्थडे गिफ्ट ब्लॉग आहे तो पण तुम्ही नक्कीच बघा त्याच्यात भरपूर काही आहे ह्या वर्षी आम्ही इथे सेलिब्रेट नाही केलं त्यामुळे येस पण त्या ब्लॉग मध्ये तुम्ही नक्कीच बघा आणि तेव्हा पण तिने खूप छान काहीतरी क्रिएटिव्ह पाठवलं होतं आता पण काय आता बघूया आपण वेगळंच असणार हे तिन्ही पण ओपन करूया आणि परत भेटूया आपण सो हे ते 3 गिफ्ट आहेत जे राणीज गिफ्ट क्रिएशन ना हेच आहे ना खूप छान थँक्यू हे करा हॅपी बर्थडे मायरा एकदम आयकॉनिक फोटो आहे मायरा कसला फोटो आहे सांगा हे माझा प्रोमो शूट करताना म्हणजे मला मी सायकल वरन येते आणि माझं सगळं डायलॉग बोलते काय बोलते तेच विसरली विसरली नाही का बघू छोटे छोटे फोटोज आहेत जे मायराचे काही सीन्स मध्ये तिने जे दिलेले एक्सप्रेशन आहेत हा परी सॉरी परीचे एक्सप्रेशन आहेत अल्टिमेट आहे जे मेमोरेबल आहे काहीतरी हॅपी बर्थडे मायरा थँक्यू सो मच तरी ऍप आहे ते स्कॅन होत हे असं काहीतरी आहे ते काय तिने मला दाखवलेलं मी ते
ते बघते आणि मग ते गाणं प्ले होत असं काहीतरी आहे. अच्छा, आता अजून काय आहे? हे लास्ट आहे गिफ्ट. अजून काय आहे? सो हे लास्ट गिफ्ट आहे राणीज गिफ्ट क्रिएशन कडनं, तिच्याकडनं आहे. ओपन करा. खूप स्पेशल आहे. एक मिनिट, रिफ्लेक्शन येते. मायरा बायकूळ परी झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड 2021 सर्वोत्कृष्ट बाल कलाकार. त्याचे काही मेमरीज आहेत जे कोलाज म्हणून केलेत आणि हे असं ग्लास मध्ये तिने हँग करायला दिलं आहे. हे खूप स्पेशल आहे आमच्यासाठी, खूप म्हणजे खूप मस्त मस्त मस्त. माझंच ठेवा एक मिनिट. थँक्यू राणी, थँक्यू सो मच. त्यांचं काही इंस्टाग्राम पेज आहे का? म्हणजे तिचा मला फोन आलेला तर ती बोलली दीदी मला मायरासाठी गिफ्ट पाठवायचं. तर मी तिला बोलली अगं नाही यावर्ष नाही, मला काय पण कर पण मला तिच्यासाठी गिफ्ट पाठवायचं. म्हटलं ठीक आहे चल पाठव. सो तिने एवढं सगळं करून पाठवलं आणि हे तिचं पेज आहे. सो इट इज अ पेज आहे राणीज गिफ्ट क्रिएशन. हां, याची लिंक तर देईलच आणि आता तुम्हाला इथे फ्लॅशही होत असेल. सो तिच्याकडे खूप छान छान ती काय काय बनवत असते तर नक्की एकदा तुम्ही बघा. आणि आता व्हॅलेंटाईन डे पण जवळच आलाय, त्याच्यासाठी पण ती खूप छान काय काय बनवते. ती खूप छान काय काय बनवत असते आणि आता लवकरच व्हॅलेंटाईन डे पण येतोय तर त्याच्यासाठी पण तिच्याकडे खूप काही छान आहे. तर एकदा नक्की विजिट करा. आणि असं सगळं होतं, हे सगळे मायराचे गिफ्ट्स होते जे आम्हाला तुम्हाला दाखवायचे होते, तुम्हालाही बघायचे होते. आणि पहिलं तर हे सगळे गिफ्ट्स आले आहेत. 10वी आणि 12वीच्या 12वीचे मुलांचे आज आता पेपर चालू होत आहेत. सो मायरा आपण त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट बोलूया. सो वी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर स्टुडंट्स हू आर इन 10th and 12th. मला कमेंट करून सांगा कोण कोण 10वी आणि 12वीला आहे. बघू तरी किती जण आहेत 10वी 12वीमध्ये, की नाही मायरा? नाही पण करू तरी त्यांना, म्हणजे हे सी त्याच्यातनं थोडा विरंगुळा म्हणून बघणं एक चांगली गोष्ट आहे. येस, तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा 10वी आणि 12वीमध्ये कोण कोण आहेत. ओके, सो ही सगळे गिफ्ट्स आले होते मायरासाठी आणि अजूनही काही गिफ्ट्स आहेत पूजा आणि मनालीने. येस, त्यांनी एक गिफ्ट दिला आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आत्ता इथे दाखवेल. त्यांनी मायरासाठी एक छान असं गिफ्ट दिलं आहे, ते गिफ्ट तुम्ही आता व्हिडिओ बघा आणि आपण हा व्लॉग इथे एंड करूया. आणि तुम्ही जर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि बाय. सो आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. ते दोघींकडून आहे. सो हे गिफ्ट आहे मनाली आणि पूजा कडनं. तर येस, हा हा हा, वा वा वा, ऍक्टिंग ऍक्टिंग मस्त ऍक्टिंग आहे. काय तुला माहितीये का ते काय सांग मला, काय सांग? नाही वाचताय बघताय. बघू, ओपन करा आता, चेन काढा तिथे. चला झोपा, चला चला झोपा आता. कोझी बघू, इकडे बघ मायरा. एक मम्मा आणि एक तू आहेस, हे दोन्ही माझ्या बेस्टीचे फोटो आहेत. छान छान, ओके, थँक्यू थँक्यू. सो गिफ्ट येतच आहेत, गिफ्ट येतच आहेत, येतच आहेत. किरे मायरा, थँक्यू 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 सो मच.
गेला का लाजतो का तो जाम लाजतो उगाच आय लव्ह यू म्हणणार होता आय लव्ह यू म्हणायला आला होता लाजून गेलो तू आय लव्ह यू म्हणते तर मी त्याला सांगेल आज तुझ्या ताई दिवशी की आय लव्ह यू म्हणायचे म्हणून तो असं ठरवून आला होता की आता मला आय लव्ह यू म्हणायचे हा त्याला रे बघितलं तुझ्याकडे आता तू बघ तुला कच्छ वाटते गिफ्ट Yes, thank you.